इंग्रजीमध्ये इंडियन लॅबर्नम किंवा गोल्डन शॉवर्स असं एक इंग्रजी नाव आहे, गोल्डन शॉवर्स. फुलांनी तो भरल्यानंतर अप्रतिम सुंदर असा हा वृक्ष आहे. पुण्यात हे बरेच वृक्ष आहेत, नॅचरली वाढलेले सुद्धा टेकड्यांवर वगैरे सुद्धा पाहायला मिळतील, लावलेले सुद्धा खूप ठिकाणी आहेत. आणि इतका प्राचीन काळापासून माहिती असलेला, प्रसिद्ध असलेला भारतीय वृक्ष, ऋग्वेदामध्ये याचं नाव राजवृक्ष असं नाव ठेवलेलं आहे. ऋग्वेदामध्ये ह्याचा उल्लेख आहे, राजवृक्ष. राजवृक्ष का म्हणलं आहे? एखादा राजा सोन्याच्या दागिन्यांनी मढलेले असावा, त्याच्या अंगाखांद्यावरनं दागिने लोंबत आहेत, फुलल्यानंतर हे तसं दिसतं की सोनेरी पिवळ्या रंगाचे फुलांचे घोसचे घोस लोंबणारे ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती पाहायला मिळतात. अप्रतिम सुंदर असं झाड आहे. त्यावेळेला बरंचसं लीफ फॉल झालेला असतो आणि झाड सगळं पिवळ्या धमक सोनेरी पिवळ्या फुलांनी भरलेलं असतं. महाकवी कालिदासांनी चांगली वर्णनं ह्याची खूप केलेली आहेत. आणि त्याचं खोड पाहिलं तर आता वृक्ष तर आहे, आपण क्लिअरच आहे की त्याचं काही मोजायलासुद्धा नको, एवढं जाड खोड आहे म्हणजे तो वृक्ष आहे. आणि ट्रंक त्याचा क्लिअर 1.4 मीटर्स किंवा त्याहून जास्त उंच आहेच आहे. त्याचं लाईट कलरचं बार्क आहे आणि फार भेगाळलेलं नाही, थोडंसं खडबडीत आहे, अगदी रेग्युलर हे नाही, पण लाईट येलोइश कलर असं, ब्राउनिश येलोइश कलरचं बार्क असं म्हणता येईल. तर त्या पण एरवी जे काही थोडंसं खडबडीत याचं तसं नेमकं टर्म्समध्ये काय म्हणता येईल ते? ट्युबर कळले वरती थोडेसे असे उंचवटे लहान मोठे आलेले दिसत आहेत त्या बार्कवरती. वरती आत्ता फळं काही दिसतील. ही लेग्युमिनसी फॅमिली आहे, ते फळं आहेत, त्या शेंगा आहेत. तर कच्च्या शेंगा एखादी त्याच्या गेल्या वर्षीची शेंग तयार झालेली काळी पण बघायला मिळेल, किंवा काळी. हां, बहुतेक सगळ्या मराठी लेखकांचं तर निसर्गाचं ज्ञान इतकं कमी आणि इतकं कच्चं आणि इतकं बऱ्याच वेळा चुकीचं, काही अपवाद व्यंकटेश माडगुळकरांसारखा सोडला तर दुर्गा भागवतांनी सुद्धा त्यांच्या ऋतुचक्र पुस्तकामध्ये असंख्य चुका आहेत की अगदी साध्या चुका सहजपणे निरीक्षणाने कळायला पाहिजे होत्या, त्यासुद्धा चुका त्यांनी केल्या आहेत. त्यातल्या काही नंतर केव्हा तरी सांगेल. पण महाकवी कालिदासाची चूक असेल का? तर नाही. उत्तर भारतात हा वसंत ऋतू फुलतो. महाकवी कालिदासाचं संस्कृत वाङ्मय सगळं उत्तर भारतात लिहिलं गेलेलं आहे आणि तिथला वसंत ऋतू आपल्या वसंत ऋतूच्या वेळेला नसतो, तिथला वसंत ऋतू नंतर येतो. महाकवी कालिदासांनी आम्र वृक्षाचं इतकी वर्णनं केलेली आहेत, इतकं आवडतं अर्थातच त्याचा वृक्ष आहे. वसंत ऋतूत आम्रवृक्ष मोहरतो असं लिहिलं आहे. आपल्याकडे तो जानेवारी भर हिवाळ्यात आंब्याला मोहर येतो आणि वसंत ऋतू सुरू होताना तर त्याला कैऱ्या लागलेल्या असतात. आपल्याकडे मार्चमध्ये तर आपण कैऱ्याच खातो, फेब्रुवारीमध्ये बाळ कैऱ्या बघायला मिळतात आपल्याला. तर पण उत्तरेकडे वृक्ष हे वसंत ऋतूत फुलतात आणि त्यामुळे आंब्याचे वृक्ष त्यांचा वसंत ऋतू नंतर येतो, एप्रिलमध्ये असतो तेव्हा फुलतात, त्यामुळे तिकडचे आंबे आत्ता तयार होतात. दशेरा वगैरे आंबे हे जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आपल्याला काही काही जातीचे आंबे तिथे खायला मिळतात. तर असा विचार ते करायला पाहिजे. फुलं पण आहेत. हां, एखादं फूल सोलन सोलन म्हणायचं, टेक्निकल शब्द पल्विनस. आणि युनिपिनेट म्हटल्यानंतर पॅरिपिनेट का इम्पॅरिपिनेट, म्हणजे ऑडली पिनेट का इव्हनली पिनेट? टोकाला एकच पान असेल तर इम्पॅरिपिनेट, शेवटी दोन पान नाही सॉरी लिफलेट्स परणिका असतील तर पॅरिपिनेट. पेअर्स मध्ये ऑपोजिट आणि मग लिफलेट अपोजिट का अल्टरनेट, परत लिफलेटचे इंडिव्हिज्युअल लिफलेटचे कॅरेक्टर, इंडिव्हिज्युअल लिफलेट इज ससाईल आहे का पिटिओलेटेड आहे राईट? आणि मिटिओलेट नाही म्हणायचं त्याला, पिट्युल हे पानाच्युलेट. आणि इंडिव्हिज्युअल लिफलेटच्या बाकीच्या पहिल्या सगळ्या कॅरेक्टर, शेप कसा, बेस कसा, टिप कसा, मार्जिन्स, वेनेशन,
ठीक आहे. पण ब्रॉडली कंपाउंड युनिपेनेट इम्पेरिपेनेट या तीन कॅरेक्टर आले पाहिजेत. बॉटॅनिकल नेम कॅशिया फिश्चुला. फिश्चुला इज लॉंग हॉलो ट्यूब म्हणजे फिश्चुला त्याचा अर्थ. त्याच्या ज्या शेंगा आहेत पॉट्स आहेत त्या तशा आहेत फिश्चुलस आहेत म्हणून कॅशिया फिश्चुला. त्या शेंगाच्या बिया गोड लागतात त्याच्याशी बरंच त्याच्याविषयी दुबट असं तो गर लागतो. खूप औषधी आहे आणि औषधी म्हणजे काय तो लॅक्सेटिव्ह आहे. सारक त्याला आयुर्वेदाच्या भाषेत सारक असं म्हणतात. पाचक आणि सारक म्हणजे ड्रास्टिक परगेटिव्ह नाही तर वामन गणेश देसाई नावाचे आयुर्वेद तज्ज्ञ त्यांनी फार छान पुस्तक लिहिलं आहे औषधी संग्रह नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे की इतकं चांगलं हे सारक आहे इतकं चांगलं औषध आहे की अगदी तान्ह्या मुलापासून अगदी गर्भवती स्त्रियांना सुद्धा अगदी सेफली द्यायला हरकत नाही की त्याच्यामुळे काही अपाय होणार नाही की पोट साफ होईल पचन चांगलं होईल पोट साफ होईल. फक्त त्याचा अतिरेक होता का म्हणे की गंमत थोडीशी सांगतो ती अशी की खेडेगावातनं अगदी लहान गावात वाड्या वस्तीतनं हिंडताना एक दोन ठिकाणी असं मला पाहायला मिळालं ऐकायला मिळालं पाहायला मिळालं म्हणण्यापेक्षा की थोडीशी वरच्या वर्गातली वाह्यात मुलं याच्या खाली गळून पडलेल्या काळ्या शेंगा घेऊन येतात आणि अगदी लहान मुलांना शाळेतल्या अगदी खालच्या वर्गातल्या मुलांना तोडून चोखायला देतात. ती गोड लागतात त्यामुळे मुलं चोखत बसतात खात बसतात. ती छोटी मुलं दुसऱ्या दिवशी शाळेत येत नाही. ते सारखं त्यांना दुसऱ्या दिवशी जावं लागतं सकाळी तांब्या घेऊन. तर अशा प्रकारची गंमत आहे. तशी दुसरी गंमत फार वेगळी आहे ह्याची. याच्या बिया चपट्या ब्राऊन कलरच्या चकचकीत असतात आणि त्या घरामध्ये अशा मध्ये मध्ये इतक्या छान ठेवलेल्या असतात. पाहण्याजोगी अरेंजमेंट असते त्याच्यामधली. आणि औषधी उपयोगासाठी त्या शेंगा गेल्या वर्षीच्या शेंगा त्या काळ्या झालेल्या आहेत. त्या खाली गळून पडलेल्या शक्यतो किंवा काळ्या झालेल्या काढून आणखी एक वर्षभर त्या वाळूत पुरून ठेवायच्या किंवा सावलीत वाळत ठेवायच्या आणि मग औषधाकरता वापरायचं. अगदी ताज्या असताना वापरायचं नाही. कदाचित थोडंसं जास्त सारक त्याचा गुणधर्म असेल त्रासदायक कदाचित होऊ शकेल म्हणून असं म्हटलेलं आहे. बी विषारी असण्यापेक्षा इतकं हार्ड आहे की प्राणीसुद्धा ह्याचं घर खातात आवडीने. ठियासुद्धा त्याच्यामध्ये घरावर खाल्ल्या जातात पण ते पचत नाही आणि निश्चितनं बाहेर पडतात. ह्याच्या बिया लवकर रुजत नाहीत. आणि का रुजत नाहीत इतकं चांगलं झाड आणखीन रोपं तयार करता येत नाही. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडूनला आहे तिथल्या एका शास्त्रज्ञांनी त्याच्यावर प्रयोग करायचं ठरवलं की असं का होतं. जंगलात तर त्यांनी पाहिलं जंगल म्हणजे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आवारात बरंच मोठं जंगल आहे. काही प्लांटेड आहे काही मूळचं जंगल ठेवलेलं आहे खूप मोठा आवार आहे. तर तिथे झाडं आहेत तिथे रोपंही दिसतात पण आपल्याला रोपं तयार करता येत नाही. तर त्यांनी 2-3 एकरचा जिथे भाव्याची बरीच झाडं होती असा भाग एन्क्लोज केला आणि त्याचं हे निरीक्षण सुरू केलं की काय होतं. रात्रीच्या वेळेला कोल्हे येतात आणि कोल्हे त्याच्या शेंगातला घर खातात आणि कोल्ह्यांची विष्ठा जिथे पडलेली असते तिथे रोपं उगवून येत असं निरीक्षणाने त्यांना बघायला मिळालं. असं बऱ्याच झाडांचं असं आहे की बिया त्या पचू नयेत अशी व्यवस्था इतकं हार्ड त्याला कोटिंग ठेवलं आहे आणि 1-2 दिवस त्याच्या पोटात ते राहिलं तरी त्याच्यामध्ये सॉफनिंग बाहेरचं ह्याचं होतं. पोटातले आपण पाचग्रस असतात टेम्परेचर काही थोडं जास्त असतं आणि माणसाने हे पाहिलं की त्यामुळे कोल्ह्यांनी जर आज ते खाल्लं तर त्याची विष्ठा बाहेर पडायला साधारण 2 दिवस लागतील किंवा 1-24 तास लागतील. तेवढ्या काळात त्याच्या पोटात काय काय प्रक्रिया होत असेल काय टेम्परेचर असेल म्हणून आपण कोंबट पाण्यात बिया भिजत ठेवायच्या. नंतर अशा प्रकारे माणसांनी मग बिया रुजण्या करता हे आर्टिफिशियल कृत्रिम उपाय करून ते केले जाते. बरोबर वड पिंपळ फायकस म्हणले बहुतेक पक्ष्यांच्या विष्ठेतनं बाहेर बिया पडल्याशिवाय रुजत नाही. आपण किती त्याचे तोडून आणली फळं किंवा गळून पडलेली फळं बिया तरी ते काही रुजत नाही. तर आत्तापर्यंत पाहिलेली झाडं
हे सगळे अर्थात देशी आहेत. आता इथे खूप बाहेरनं लावलेली झाडं आहेत, ते पाम दिसतात मोठे उंच.